शेतकरी मित्रांनो नमस्कार। या ठिकाणी राज्यामध्ये उष्णतेचा पारा हा अतिशय वाढलेला आहे। जवळजवळ संपूर्ण राज्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान हे गेलेलं आहे। अकोला शहर हे भारतामध्ये नंबर एकचं शहर तापमानामध्ये गेलं। या ठिकाणी जवळजवळ 44 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या पुढे टेम्परेचर गेलेलं आहे व राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 42 ते 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे। ज्या टेम्परेचरमुळं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच नागरिकांना उष्माघात हा होऊ शकतो आहे, त्यामुळे उन्हामध्ये फिरण्याचं टाळावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात येते हवामान विभागाकडून। आणि याचाच कुठंतरी परिणाम हा वातावरणावर होत आहे, कारण ही उष्णता वाढल्यामुळे परत ढगाळ वातावरण आणि पाऊस होण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे। कारण तापमानामुळेही घराबाहेर पडणं अवघड झालं आहे आणि आता परत जर अवकाळी पाऊस जर झाला तर शेतीमालाचा व शेतकऱ्यांचा परत एकदा नुकसान होऊ शकतं। हवामान खात्यानं दिलेली संभावना आहे की 20, 21 आणि 22 तारखेला राज्याच्या उत्तर महाराष्ट्र, कोकण, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम व जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर विदर्भातही काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम हा पाऊस होऊ शकतो। आणि जी उष्णतेची लाट आहे, ही उष्णतेची लाट अजूनही काही प्रमाणामध्ये वाढू शकते व उष्णता जेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल तेवढंच अवकाळी पावसाची शक्यता ही राज्यामध्ये वाढू शकते। खास करून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे, त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे सर्वांनी।